थोड़ी तब्येत बिघडलेली मायले सर्दी हे झालंय तर त्याच्यामुळे काही जास्त टाकलं नाही आणि हा आज एकदम मस्त पैकी गावाकडचा झणझण चमचम चमचम काय ग्रीन चिकन बनित आहे आम्ही आज बघू शकताय बघा चिकन आपलं शिजून तयार झालंय टमाटर टाकले त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली इकडे आपला हिरवा मसाला भाजत आहे तेलामध्ये आणि याची रेसिपी टाकलेली आहे ना पहिली बेत याच्या वेळेला आहे की नाही टाकलेलं का नाही म्हणून काय टाकण्याची हे नाही आणि आता मला याच्यावर कोणी पण कमेंट भरपूर येत आणि की नवरात्र सुरू असं आहे तसं आहे हे पागल डोक्याचे तू मटन खाती का कारण की मग असे एका बाय एकेने व्हिडिओ कमेंट टाकली मला की तुला काय खायचं तर खाय बाई पण अक्कल धर्मनी पण आता अक्कल धरला मला का मी काय गुन्हा केलाय का भान बहीण मला सांगा मी काय गुन्हा केलाय का अक्कल धरला भावड बाई तुलाच अक्कल नाहीये खरं म्हणलं तर सांगायचं होतं होय भान बहीण खरं खोटे मग मी पण आम्ही पण बोलू शकतोय आता ज्याचे त्याचे ह्याचं हे की होय तुम्हाला धरायचे तर तुम्ही धरा की उपास धापास धरा काय पकडायचे तर पकडा आम्हाला कशाला सांगताय भान बहीण मी तसं नाही माहित बरं का तुम्हाला सांग तुम्हाला तर माहित आहे तुम्ही माझं सांगितलं तुम्ही आज दुजपणा करत मी कधी आज दुजपणा करीत नाही आणि कधीही जातीवरपणा करीत नाही हा एक सांगते आधी पण हा ज्याचा त्याचा धर्म आहे तुमचे जे म्हणजे तर कसं आहे ज्याचं खाणं आहे ते खाते मला एवढं वाटतंय स्पष्ट वाटतंय आणि तुम्ही कसं मला कमेंट टाकून जाईन मला काही पण बोलतो तर मला पण राग येतोय ना मी पण एक माणूसच आहे ना आहे का नाही बरं माझ्या जर मनामध्ये कुचितपणा असता कपटपणा असता आणि मला जर तुमच्यापासून सहानुभूती मिळवायची असती तर मी इकडं मटण खाल्लं असतं इकडे म्हणले असते मला 9 दिवसाचा उपास आहे मित्रांनो मला 9 दिवसाचा उपास म्हणले असते का नसते तुमच्या देखा दाटून दाटून शब्द नाही केला असता काय ना काय केलं असतं का नसतं मला जर कॅमेरा दाखवायसाठी करायचं असतं तर मह जे आहे ते मी दाखवते स्पष्ट जे आहे काय ते खरं खोटे भावनं म्हणणं मी कधी कोणाला घाबरत नाही आणि मला एका जाती धर्माच्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलं सगळ्या भावा बहिणींना केलंय मी तुमच्या धर्माचा तुमच्या याचा सगळ्याचा देवाला तुमचा आदर आदर करते मी असं नाही मी शिव्या देते तुम्ही पण मला काही पण कमेंट टाकू नका एवढेच म्हणायचे आणि आज मला लय म्हणजे लय भूक लागली भावनं बहिणं आता आपला मसाला झालाय तेल मस्त सुटलंय वाव मटन मटन आय आय मटन मटन वा 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 काय भारी वाटतंय सांगू शकत नाही बघा काय मस्त वाटतंय रस सांगू शकत नाही भाऊ बहिणू सुटलं का नाही मग पाणी तोंडाला म्हणते नोबडे हो मस्त आपलं चिकन शिजायला आलंय आता कढायला लागले आणि आता मी भाजी पण टाकते आणि याच्यासंग काय खायला थोडं बाजरीचं पीठ टाकते बघा एवढं आहे का गावाकडच्या भाजीमध्ये असं आमचं बाजरीचं जवारीचं पीठ राहते बाण बहिण ठस खाय लागलं बाय तर आता आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमची संगीत काही देखावपणा करीत नाही जे आहे ते आहे खरे खोटे भावनं बहिण देखावपणा मी कधीही केलं नाही ना करणार नाही कॅमेऱ्यासाठी डॉलरसाठी आणि लोकांच्या संपत्तीसाठी मिळवण्यासाठी संपत्ती म्हणजे संप म्हणजे काय काय म्हणजे संपत्ती तर जे आहे तुमचे संगीत आहे तोंड आहे भावनं बहिण आणि या मस्तपैकी आज ग्रीन चिकन मला लय आवडते ग्रीन चिकन एक सांगितलं मला हिरव्या मसाल्यातली भाजी मला लय आवडती एवढी भारी भाजी झाली एवढी भारी झाली ना तुम्हाला भान बहिण सांगू शकत नाही तिखटता अशी झणझण झाली अद्रक लसूण कोथरीम गावरान टमाट एकच नंबर सगळं एकच झाले आणि भाजी अशी भारी जाईल ना थोडं पाणी टाकते अजून काही पुरणार नाही आहे कसं माहिती का चुरून खायला लागतंय त्याच्यामुळं
तो पानी टाकलं एवढी भाजी केली नाही बघू शकताय तुम्ही हे बघा बघा हे का मस्त झाली राव भाजी मीठ कमी पडले बघा झाली तेवढी पुरती आता आणि मी थोडंच करत असतो म्हणजे काय जास्त आपल्या असं नाही भळभळ पाणी वाणी आणि तिथे संघ आहे खायला बाजरीची भाकर बाजरीची भाकर मटणात कड असते पण हिरव्या मसाल्यातले गावा कळच झनझन चमचम चमचम या मग सगळे जण बेद गिळायला भावांनो बहिणींनो या Mm-hmm.